काळानुरूप डिजिटल माध्यमांकडे वळण्याशिवाय पर्याय नाही नव्या तंत्रज्ञानामुळे मानवी आयुष्य बदलत आहे बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्यात बदल करणं अपरिहार्य आहे असं प्रतिपादन सकाळ वृत्तपत्र समूहाचे संपादक श्रीराम पवार यांनी केलं इचलकरंजी इथं आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब यांच्या वतीनं पत्रकार दिनाचं औचित्य साधून गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळ मकवाने यांनी संघाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या रा विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी शंकरराव पुजारी नूतन बँकेचे चेअरमन प्रकाश पुजारी वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे वैशाली नायकवडे डॉक्टर उमेश शिरगुरे अजित पवार आणि श्रेया गणमुखी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं तसंच ज्येष्ठ पत्रकार राजाराम पाटील यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी आमदार सुरेश हळवणकर यांनी मनोगत व्यक्त केलं पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा आणि अंकुश असून स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर पत्रकारांना पेन्शन देण्यासाठी पंधरा कोटी रुपयांची शासनानं तरतूद केल्याचं सांगितलं स्वातंत्र्यापूर्वी वृत्तपत्रांची भूमिका स्पष्ट होती मात्र आता वृत्तपत्र तिकडे वळले आहेत त्याचा अतिरेक होऊ नये पण उत्पादन खर्चापेक्षा कमी दरानं वृत्तपत्र विकावी लागतात हेही विसरून चालणार नाही असं श्रीराम पवार म्हणाले कार्यक्रमाला नगराध्यक्ष अलका स्वामी पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार ॲडवोकेट धैर्यशील सुतार प्रकाश रावळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते